आणखी एक मोठी बातमी आहे देशासह राज्यात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो. अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराला 4 दिवस VIP दर्शन बंद असेल तर भाविकांच्या 15 ते 18 एप्रिल दरम्यानच्या दर्शन पासेस रद्द करण्यात आल्यात. पहाटेपासून दर्शनाच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देशभरात रामनवमीचा उत्साह दिसून येतोय. राज्यामध्ये रामनवमीचा उत्साह आहे तर अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिर या ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. उत्तर प्रदेशमध्ये हे मंदिर आहे आणि भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा या मंदिराचा पार पडलेला होता. त्यानंतर पहिलीच रामनवमी आज साजरी होतीये आणि त्यासाठी सर्वच भक्त इथं गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येतील राम मंदिराला 4 दिवस VIP दर्शन बंद असणार आहे तर भाविकांच्या 15 ते 18 दरम्यानच्या दर्शन पासेस रद्द करण्यात आल्या आणि पहाटेपासून दर्शनाच्या रांगा खुल्या केल्या. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.